साहेबांना उठवण्यासाठी आमची मदत कोण करेल? एवढे घाईघाईत का बोलत आहे? आम्हाला ठाऊक नाही येते. अजून कसे नाही आले कामदेव? येऊ का महाराज? या, आपल्याला भेटायला कामदेव आले आहे. पाठवा त्यांना. काम होते. महादेव तप करायला बसले आहेत. तुम्हाला त्यांना उठवायचे आहे. तारकासुराला मारण्यासाठी आम्हाला त्यांची मदत हवी आहे. महादेवांना उठवायचं ते पण येते तुले तर विष्णू देवांचा जेव्हा आठवा अवतार येईल तेव्हा कामदेवांचा पुनर्जन्म होईल. महाराज शंभर असुराने द्वारकावर आक्रमण केले आहे. त्याची एवढी हिम्मत आता बघतोस त्याला. मी आज कृष्ण बलरामला खतम करून टाकतो. आता इंद्र लोकातून नारद शंभरासुराला
काय काम होत? मी खाशी इंद्र लोकांतून तुम्हाला भेटायला आले. हो का? काय काम आहे सांगा लवकर. कृष्णाचा पुत्र तुम्हाला मारणार आहे. काय? हो. तो आता अजून बच्चा आहे, तो मला काय मारणार? नाही, मोठा होणार तेव्हा मारणार, खूप टाइम आहे. पण मी त्याला जन्म होईल तेव्हाच मारून टाकेल. तुम्हाला सांगायचं मी काम केलं, आता तुम्ही तुमचं ते बघा. झोपवते मी पण. आराम करा. प्रणाम. काय झालं? काय खबर आहे? कृष्णाला मुलगा झाला. हो का? ठीक आहे. तुझ्या त्याचं नाव ठेवायच्या आधीच आपण त्याला संपून टाकतो. जा त्याच्या आमच्या सैनिकांना घेऊन या लवकर. Thank you.
पाठव द्या. बोला काय काम आहे. वा वा चांगलं काम केलं. ठीक आहे ठेवून जा तू. हो मोठा मासा घेऊन या. असं कसं होऊ शकत. ठीक आहे बघतो मी त्यांना. आपण जेवून घ्या. हां जा. काय माता झालं. शंभर असुर आपल्या मुलाच्या मागे लागला आहे. नारायण 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 नारायण. प्रणाम नारद मुनी. शंभर असुर आमच्या मुलाच्या मागे लागला आहे. आम्ही काय करायचं. आठव तू मागच्या जन्मी कोण होती. मागच्या जन्मी तुम्हीच सांगा मी कोण होती ते. तू मागच्या जन्मी एक अप्सरा होती जिचं नाव पद्मिनी होत. अप्सरा पद्मिनी. प्रणाम माताश्री. प्रणाम पिताश्री. हे सरप्राईज होतं तुमच्यासाठी.